आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे फोटोग्राफरची हत्या झाल्याचं समोर आलंय. या 23 वर्षीय व्यावसायिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यासाठी दोघांनी त्याची हत्या केली आहे. दोन जणांनी या फोटोग्राफरची हत्या करून त्याचा कॅमेरा आणि इतर साहित्य लुटल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे. आरोपीने फोटो काढण्याच्या बहाण्याने साई पवन कल्याण नावाच्या फोटोग्राफरला बोलावून घेतलं होतं. डॉक्टर बी आर आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील राहुल पालेमजवळ 26 फेब्रुवारीला धक्कादायक घटना घडली. आरोपीने त्याच जिल्ह्यात फोटोग्राफरचा मृतदेह देखील पुरला होता. 3 दिवस उलटूनही कल्याण घरी परतला नाही, त्याचा फोन देखील लागत नाही, तेव्हा त्याच्या पालकांनी विशाखापट्टणम येथील PM पालेम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कॉल डेटाच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. कल्याणच्या कॅमेऱ्यासाठी मित्राच्या मदतीने त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. या कॅमेऱ्याची किंमत 10 लाख रुपये होती. त्यानंतर 29 फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम पोलिसांनी तपास हाती घेतला होता. त्यांनी रविवारी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपीने मृतदेह ज्या ठिकाणी पुरला होता तेथे गेल्यानंतर मृतदेह बाहेर काढला. या हत्येनंतर राजमहेंद्रवरम पुरेले स्थानकावर आल्यानंतर कल्याणला षण्मुख आणि त्याच्या मित्राने कारमधून उचललं आणि प्लॅनप्रमाणे त्यांनी कल्याणची हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका निर्जन स्थळी पुरला. कल्याणचा कॅमेरा व इतर साहित्य घेऊन हे फरार झाले.